नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नेक्स्ट पॉईंट आहे चाल व वेग स्पीड अँड विलॉसिटी प्रश्न पहिला सदिश व अधिश राशी म्हणजे काय सदिश राशी ही अशी राशी असते की ज्या राशीला व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशेची आवश्यकता असते अधिश राशी ही अशी राशी असते की ज्या राशीला स्पष्ट करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते त्या ठिकाणी दिशेची आवश्यकता नसते दुसरा प्रश्न अंतर चाल वेग वेळ विस्थापन यातील सदिश व आदिश राशी कोणत्या तर या ठिकाणी वेग आणि विस्थापन या दोन राशी सदिश राशी आहे बाकी अंतर चाल आणि वेळ या सदिश राशी आहेत आदिश राशी आहेत चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी तर यावरनं आपण चालीची व्याख्या तयार करू शकतो चाल म्हणजेच अशी राशी की ज्यामध्ये लागलेले कापलेले एकूण अंतर आणि लागलेला एकूण कालावधी याचे गुणोत्तर काढले जाते वेग म्हणजे काय आता या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या व्याख्येकडे लक्ष द्या एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात म्हणजेच एखादी वस्तू जेव्हा गतिमान असते त्यावेळेस गतिमान अवस्थेमध्ये वस्तूने विशिष्ट दिशेमध्ये जेवढे अंतर कापलेले आहे आणि ते अंतर कापताना त्या वस्तूला जेवढा कालावधी लागला तेव्हा त्या एक कापलेले अंतर आणि लागलेला एकूण कालावधी याचे जे गुणोत्तर काढले जाते त्याला वेग असे म्हणतात मग या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे एक सेकंद एक मिनिट एक तास इत्यादी असू शकतो मोठ्या एका मोठ्या एककात कालावधी मोजल्यास एक वर्ष हा देखील एकक कालावधी असतो आता पुढचा एक पॉईंट अंडरलाईन केलेल्या व्याक वाक्याकडे लक्ष द्या एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात म्हणजेच वेग काय आहे तर वेग हे एक विस्थापन आहे जे एकक कालावधीमध्ये घडून येते वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ हे वेगाचे सूत्र हे नेहमी लक्षात ठेवा आता या ठिकाणी तीन पॉइंट दिलेले आहे फर्स्ट चाल आणि वेग यांची एकके सारखी असतात चाल आणि वेग यांची एकके सारखी का असतात कारण दोन्हीही राशींमध्ये आपण अंतराला कालावधीशी भागतो म्हणून चाल आणि वेग यांची एकके सारखी असतात ती आय पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आणि सी जी एस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद या एककामध्ये मोजली जातात चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे तिसरा पॉईंट गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात म्हणजेच एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेत असेल आणि ती वस्तू जर एकाच दिशेने जात असेल तर चाल आणि वेग यांच्या किमती आपल्याला सारख्याच मिळू शकतात अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात एकक वेध होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात मागील उदाहरण पृष्ठ क्रमांक एक मध्ये शीतल व संगीता यांच्या घरांतील सरळ रेषेतील अंतर पाचशे मीटर आहे संगीताचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर बाराशे मीटर आहे अर्थात शीतलचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर तेराशे मीटर आहे समजा शीतल शीतलला संगीताकडे जाण्यास पाच मिनिटं लागली व तेथून शाळेत जाण्यास चोवीस मिनिटं लागली यावरून आता या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला मागील पृष्ठावरती एक आकृ एक पिक्चर आपण बघितलं होतं आता या ठिकाणी लक्ष द्या या पिक्चरकडे यात काय सांगितलं शीतलचे घर आणि संगीताचे घर या दोघांमधील अंतर किती आहे पाचशे मीटर आणि संगीताच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे बाराशे मीटर म्हणजे शीतलला जवळपास सतराशे मीटर अंतर शाळेकडे जाण्यासाठी चालावे लागले आणि शीतल व प्रशांतच्या घरापासून शाळेचं अंतर हे डायरेक्ट तेराशे मीटर आहे शीतलची ए मार्गावरील चाल बरोबर भागिले कालावधी आता या ठिकाणी शीतलला ए मार्गावरील चाल म्हणजे काय चालीचं सूत्र माहिती आहे आपल्याला भागिले कालावधी आता या ठिकाणी शीतलचं संगीताच्या घरापर्यंतचं अंतर हे पाचशे मीटर आहे आणि कालावधी जवळपास तिला किती लागतो पाच मिनिटे म्हणजेच या ठिकाणी चाल काय आहे भागिले कालावधी बरोबर पाचशे मीटर भागिले पाच मिनिटे म्हणजे शंभर मीटर प्रति मिनिट एवढे शीतलची ए मार्गावरील चाल आहे लक्ष द्या शीतल शीतलचे घर आणि संगीताचे घर पाचशे मीटर अंतर मार्ग ए पाच मिनिटे वेळ लागला पाचशे भागिले पाच म्हणजे शंभर मीटर प्रति शंभर मीटर प्रति मिनट एवढं एवढी शीतलची चाल आहे शीतलची बी मार्गावरील चाल अंतर भागिले कालावधी बरोबर बाराशे मीटर भागिले चोवीस मिनिटे बरोबर पन्नास मीटर प्रति मिनिटे हा परत एकदा फोटोकडे लक्ष द्या संगीताच्या घरापासनं शाळेचं अंतर बाराशे मिनि बाराशे मीटर आहे तर या ठिकाणी शीतलला संगीताच्या घरापासून शाळेकडे जाण्यासाठी जवळपास चोवीस मिनिटे वेळ लागला म्हणून बाराशे भागिले चोवीस मिनिटे आणि मार्ग बी तर या ठिकाणी पन्नास मीटर प्रति मिनिट शीतलची बी मार्गावरील चाल शीतलची सरासरी चाल बरोबर एकूण अंतर भागिले एकूण कालावधी तर शीतलला एकूण अंतर किती पार करावे लागले सतराशे मीटर भागिले एकोणतीस मिनिटे बरोबर अठ्ठावन्न पॉईंट सहा मीटर प्रति मिनिट शीतलचा सरासरी वेग म्हणजेच प्रत्यक्ष विस्थापन भागीले लागलेला कालावधी आता या ठिकाणी प्रत्यक्ष विस्थापन जर आपण गृहीत धरलं तर शीतलच्या घरापासनं शाळेचं डायरेक्ट अंतर फोटोमध्ये प बघितल्याप्रमाणे तेराशे मीटर एवढे आहे आणि तेराशे मीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास किती कालावधी लागला एकोणतीस मिनिटे तर तेराशे मीटरला एकोणतीस मिनिटांनी भागाकार केला तर शीतलचा वेग किती येतोय चौवेचाळीस पॉईंट आठ तीन मीटर प्रति मिनिटे शीतलचे शाळेपासूनचे डायरेक्ट अंतर तेराशे मीटर आहे तेराशे मीटर अंतर पार करण्यासाठी शीतलला एकोणतीस मिनिटे वेळ लागला तेराशे भागिले एकोणतीस एकोणतीस मिनिटे शीतलचा वेग चौवेचाळीस पॉईंट आठ तीन मीटर प्रति मिनिटे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वस्तूच्या गतीनंतर चाल आणि वेग या दोन्हीही संकल्पना व्यवस्थित समजून घेतलेल्या आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्... तर तुम तर तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा सगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी परत व्हिडिओ परत परत बघत जा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद